पवार बॅकफूट वर आले पवारांना पुढचं नेतृत्व म्हणून दादा मान्य आज खऱ्या अर्थानं पवारांनी राजकीय धुरीणांना बुचकळ्यात पाडलं सुळे असोत की पवार हेच स्पष्ट करतात आमच्यात फूट नाही होय दादा आमचेच नेते शेवटी पवारांनी जाहीर भूमिका घेतली नेमकं घडलंय काय अजितदादा आमचे आता शरद पवार यांचंही मोठं विधान समोर आलंय अजित पवार हे आमचे नेते आहेत राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या राष्ट्रवादीत काहीतरी शिस्त आहे अशी चर्चा रंगलेली असतानाच आता त्याला पुन्हा बळ मिळालंय शरद पवार यांनी सुद्धा अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलंय इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय त्यामुळेच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं घडतय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय शरद पवार हे बारामतीमध्ये मीडियाशी संवाद साधत होते आणि त्यांनी राजकीय पाडेल असं विधान केलं अजित पवार आमचेच नेते अगदी चटकन शरद पवार बोलून गेले आता असंच विधान सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केलं आणि त्याचवरती तुमचं मत काय असा सवाल पवार यांना विचारण्यात आला आणि त्याच वेळी क्षणाचाही विलंब न लावता अजय शरद पवार चटकन बोलले अजित दादा आमचेच नेते आहेत यात वादच नाही फूट म्हणजे काय पक्षात फूट कधी होते जर पक्षातील एक गट एक वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते पण तशी स्थिती इथे नाही पण कुणी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही असं सुद्धा शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे आता शरद पवार यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा एक मोठी खळबळ उडालेली आहे शरद पवार म्हणतात अजित पवार आमचेच नेते आहेत त्यामध्ये काही वादच नाहीये फूट पडणं म्हणजे याचा अर्थ काय पक्षामध्ये फूट कधी पडते जर पक्षालाच एखादा एक, एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते मात्र आज आमच्या पक्षात तशी परिस्थितीच नाहीये फक्त काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे आणि लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली असं म्हणायचं कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तर सुप्रिया सुळे सुद्धा म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूटच नाहीये अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे मात्र त्याला फूट म्हणता येणार नाही त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे आणि त्यावर उत्तराद्याप प्रलंबित आहे असंही सुप्रिया सुळे म्हणतायत त्यामुळे सुप्रिया सुळे असोत की शरद पवार हेच स्पष्ट करतायत राष्ट्रवादीमध्ये फूट नाही आमचा पक्ष हा एकसंध आहे फक्त काही लोकांनी वेगळी भूमिका जाहीर केली आहे मग अशा मध्ये प्रश्न हाच निर्माण होतोय की तुमच्या पाठीमागचे कार्यकर्ते आहेत त्यांचं नेमकं काय असं सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय एकीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट असं बोललं जातंय तर दुसरीकडे सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील जाहीर भूमिका मांडत आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट नाही आमचा पक्ष एकसंध आहे अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर दुसरीकडे अजित पवार गट जेव्हापासून वेगळा झालेला आहे तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चार वेळा भेटी गाठी सुद्धा झालेल्या आहेत आणि सुप्रिया सुळे सुद्धा म्हणत आहेत आमचा परिवार हा एकसंध राहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आमच्या कुटुंबामध्ये कुठलीही दरी पडू नये मात्र राष्ट्रवादीमधील ही जी परिस्थिती आहे त्यामुळे सगळीकडेच राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र भाजपकडून जी भूमिका आहे ती एकच भूमिका जाहीर केली आहे की आज ना उद्या शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका घेतली आहे ती मान्य करावी लागेल आणि शरद पवार यांना भाजपात यावं लागेल असा ठाम विश्वास भाजपकडून वारंवार व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पाठीमागे गेल्या काही महिन्यांपासून वर्षापासून ईडीचा ससेमिरा लागलेला आहे सीबीआय चौकशी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते हे ईडीच्या ज्या चौकशा सुरू आहेत ईडीच्या ससेमिरामध्ये फसलेले आहेत हसन मुश्रीफ असतील त्यानंतर नवाब मलिक असतील त्यानंतर अनिल देशमुख असतील राष्ट्रवादीच्या अनेक वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांना ईडीने घरले घेरलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी जर भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये अडकलेली असेल तर भाजपा कुठेतरी याचाच फायदा घेत आहे आणि म्हणूनच शरद पवार हे जे जाहीर भूमिका व्यक्त करत आहेत अजित पवार सुद्धा आमचेच नेते आहेत त्यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होत आहे राष्ट्रवादीमध्ये फूट नाही हे खुद्द शरद पवार सुप्रिया सुळेच स्पष्ट करत आहेत आणि म्हणूनच राष्ट्रवादीमध्ये पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल मात्र शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये फूट नाहीच दादा आमचेच नेते आहेत यावरून राष्ट्रवादी पूर्णपणे भाजपात विलीन होऊ शकते तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा